शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज थोड्याफार गोष्टी सांगणार आहोत अनुभवाची बोल सांगणार आहोत याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कदापि या चुका करावू नका अशा चुका आपल्याकडून झालेल्या आहेत आणि इतर शेतकरी मित्रांकडून देखील झालेल्या आहेत त्या चुका परत परत करू नका जेणेकरून आपल्याला पुढील होणारं नुकसान टाळता येईल तर आपण पुढच्या एका शेतकरी मित्रांच्या चिंचेच्या चाची बागेचा व्हिडिओ आपण पाहू शकता तर या बागेमध्ये अंतराच्या बाबतीत खूप कंजेस्टेड झालेलं आहे या म्हणजे पंधरा फूट बाय पंधरा याप्रमाणे यांनी अंतर ठेवलेलं आहे परंतु या झाडाची अवस्था कशी आहे आपण या समोर असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता झाडाचं वय वीस वर्ष देखील झालेलं असताना याला पण कसल्याही प्रकारची फळधारणा कुठेही झालेली दिसत नाही आहे याचं आणि एकमेव कारण म्हणजे अंतराच्या बाबतीत केलेली चूक चिंच हे झाड इज्रायल पद्धतीनं कधीही न ना येणारं झाड आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा प्रयत्न देखील करायचा नाही आहे तुम्ही जेवढं सुटसुटीत अंतर राहील तेवढं तुम्हाला उत्पन्न जास्त भेटेल त्याच्यामुळे ताटी करण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही बरेच जण शेतकरी मित्रांच्या कमेंट आल्या की आपण इज्रायल पद्धतीने चिंचेची लागवड करू शकतो का परंतु माझ्या तर मते हे कदापि शक्य नाही आणि जर तुम्हाला इस्रायल पद्धतीने लागवड करायची असेल तर उत्पन्न तुम्हाला एकशे एक, एक टक्का मी गॅरंटी देतो की उत्पन्नामध्ये शंभर टक्के आपण मार खाणार आहोत म्हणजे मार खाणार आहोत कारण तुमचं जेवढं झाडामध्ये अंतर सुटसुटीत असेल जेवढी हवा खेळती राहील जेवढा झाडाचा विस्तार मोठा असेल तेवढं तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि तेवढं तुम्हाला पैशाच्या प बाबतीमध्ये देखील मला जास्त पैसे व्यवस्थित क्वालिटी फळांची क्वालिटी देखील व्यवस्थित राहील आणि तुम्ही जर इजरायल पद्धतीने करायचं करायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला ज्यावेळेस झाड मोठं होईल आणि ज्यावेळेस धाराची झाडाची फळधारणा जास्त प्रमाणावर होण्याची पात्रता असेल त्यावेळेस झाडामध्ये दाटण होईल आणि ॲटोमॅटिक आपल्या या झाडाच्या दाटीमुळे ॲटोमॅटिक फळ कमी लागणार आणि उत्पन्नामध्ये घट होणार त्याच्यामुळे लावताना कोणीही कितीही संशोधन करू द्या परंतु चिंचाच्या बाबतीत इस्रायल पद्धत ही कधीही सक्सेस नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्या अंतराच्या बाबतीत कधीच कॉम्प्रमाइ करायचं नाही आहे अंतराच्या बाबतीत तीस बाय तीस अंतर हे बरोबर असेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर शे ज्या ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्रथम सबस्क्राईब करा नोटिफिकेशन देखील ऑन करा धन्यवाद